रसिक हो, गदिमा ज्या काळात राजकमलमध्ये काम करायचे ना, त्या काळात तिथले कला दिग्दर्शक होते कनुबाई देसाई. तेही या मंडळींच्या प्रवासात त्यांच्या बरोबर होते. ते अगदी अंगानी शिडशिडीत, म्हणजे जणू काही एखादी काठी असावी तशी ते दिसायचे, अगदी शिडशिडीत होते. तर एकदा हे दक्षिणेतल्या कुठल्या तरी एका बीचवरून फिरत असताना छान समोर वाळू पसरलेली होती, तर गदिमांच्या मनात त्यांची थोडीशी थट्टा करावी असं आलं. त्यांनी कनुबाईंची छत्री घेतली आणि ते छत्रीनाशी वाळूत रेग ओढली आणि त्याच्या खाली गुजरातील तिथलं कनुबाई देसाई. कनुबाईंना ही थट्टा अर्थातच आवडली नाही, त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी ती छत्री घेतली, त्या छत्रीनं त्यांनी एक आधी मोठा गोल काढला, त्याच्यावर एक छोटा गोल काढला आणि त्याच्या खाली लिहिलं पुनानू पानवाला.